नमस्ते, वेलकम बैक टू माय चैनल। तर आजचा व्लॉग होणार आहे डेली बेसिस वरती आणि मी जाणार आहे माझ्या ड्युटीला आणि ड्युटीवर मला थोडीशी शॉपिंग पण करायची आहे। तर त्याच्या आधी मी पहिली शॉपिंग करणार, नंतर तिथूनच मी जाणार आहे ड्युटीला। तर माझी ड्युटी आहे मलाड ना, तर माझ्या हॉस्पिटल मधून मला थोड्या दिवसासाठी प्रायव्हेट ड्युटी दिली आहे, तर मी तिकडे जाणार आहे। तर तिथेच एक नटराज मार्केट लागतं मलाड वेशला, तर तिथे मी थोडीशी शॉपिंग करणार आहे कारण दिवाळी आली आहे। तर तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज मध्ये सगळं कपडे आणि सगळं भेटतं, तर तिकडे मला कुर्तीज वगैरे घ्यायची आहे। आणि दिवाळी असल्यामुळे फटाके, पणत्या वगैरे असं खूप सारे शॉप लागले आहेत। तर आज मी तिकडे शॉपिंग करणार आहे आणि शॉपिंग केल्यानंतर मी माझ्या ड्युटीला पुढे जाणार आहे। तर चला काहीच देर न करता आपण निघूया। तर चला आजचा डेली व्लॉग चालू करूया। आता मी रिक्षामध्ये बसली आहे, जस्ट 5 मिनिटांमध्ये मी स्टेशनला पोहोचेन। आता दिवाळी पण जवळ आली आहे, सगळ्यांनी आपापली दुकाने दुकानाला पूर्ण लाईट वगैरे लावली आहे, तर ते बघायला खूपच मजा येते। हे बघता बघता मी स्टेशनला सुद्धा पोहोचले, तर चला रिक्षामधून आता उतरूया। तर आता मी प्लॅटफॉर्मला पोहोचत आहे, तर जाऊया आता प्लॅटफॉर्मवरती। तर माझं एक डेली बेसिसचं काम आहे, तिथे एक माझा डॉगी आहे, तर त्याला मी रोजच म्हणजे जेवण वगैरे घेऊन जाते, तर ते त्याला मी रोज घालते। तर आता तो तिथे असेल, वाटच बघत असेल, तर आपण त्याला घालूया जेवण। तर हे आहेत छोटे छोटेसे डॉगी, त्याला मी रोज जेवण घालते, कसे झोपलेत। आता त्यांना मी पाणी वगैरे देते। पाण्यासाठी सुद्धा मी त्यांना टप आणला होता, पण कोणीतरी तो फेकून पण दिलाय। तर आता त्यांना पाणी मी पिशवीमध्येच घालते, पाणी मी त्यांना रोजच घेऊन येतो बॉटलमधून आणि पाणी टाकते। ऍक्च्युली त्यांना पाणीच खूप ताण लागलेली। पाण्यासाठी एकदम ऍक्च्युली मी टप आणून ठेवला होता त्यांच्यासाठी, पण कोणतरी फेकून देत असे आहेत ना लोक, की त्यांना पाणी सुद्धा भेटत नाही इकडे प्लॅटफॉर्म वरती। आता पाणी मी पिशवीवरतीच ओतले त्यांना, पाणी पितात। तर चला आता आपण प्लॅटफॉर्म वरती जाऊया। ट्रेन आलेली आहे, मला लेट झालाय। डॉगीला रोज रोज जेवण टाकल्यानंतर मला होतच। आता मी ट्रेन मध्ये बसली आहे आणि आता ड्युटीला चालली आहे, तर बघायला गेलं तर ट्रेन खालीच आहे। नाईट ड्युटी असल्यामुळे ट्रेन खालीच असते आणि मॉर्निंग वाल्यांची खूपच हालत होते, तर मॉर्निंगला खूप गर्दी असते आणि त्याच्यामुळे लोकांची खूप हालत खराब होऊन जाते चढण्यासाठी। तर नाईटच्या प्रवासाची ही एक मजा असते, कारण बाहेर बघायला सुद्धा भेटतं, दरवाजावरती उभं राहायचं असेल तर उभं राहू शकता, सीटवरती बसायचं असेल तर बसू शकता, तर खूपच मजा येते आणि असा आनंद घेऊ शकतो लोकल ट्रेनचा। तर बघता बघता बोरवलीला खूपच गर्दी झाली, तर शायद 2-3 ट्रेन कॅन्सल झाल्या असतील त्याच्यामुळे ही गर्दी एवढी झाली आहे। तर आता मी प्लॅटफॉर्मला पोहोचले आणि आता मी निघाली आहे प्लॅटफॉर्मवरून खाली, तर तुम्हाला मार्केट दाखवते। इथूनच मार्केट जस्ट चालू होतं, तर खूपच गर्दी आहे मार्केटमध्ये, तर भेटूया आता मार्केटमध्ये। हे मार्केट आहे, पण आता दिवाळी चालू झाली आहे तर दिवाळीची खूपच गर्दी आहे, तर चला आपण जाऊया मार्केटमध्ये। तर हे आहे नटराज मार्केट, हे मलाड वेशला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे लहानांचे मोठ्यांचे सगळे कपडे भेटतात,
तर कुर्ते वगैरे इकडे 500 पासून स्टार्ट होत आहेत दुकान मध्ये, आणि बाहेर रोडवरती घ्यायला गेलं तर रोडवरती सुद्धा कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटतील. इकडे सगळे कुर्ती वगैरे लावले, टॉप लावले आणि टी शर्ट वगैरे आहेत, छोट्या मुलांचे कपडे आहेत. तर तुम्हाला जे पण तुम्हाला शॉप करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे खूप मोठं मार्केट आहे. तर इकडे सगळे कुर्ते लावलेले आहेत ते पण दुकानमध्ये आहेत. तर हे 500 पासून स्टार्ट आहेत. तर तुम्हाला इकडे शॉप करायचं असेल तर तुम्ही येऊन इकडे घेऊ शकता. तर ह्याच्या पुढे माझं एक आवडीचं दुकान येत आहे. तर मला हे दोन्ही मुलं आहेत खूप आवडतात. त्यांचे ना हर दिवशी वेगवेगळे कपडे त्यांना घातलेले आहेत. कधी जीन्स पॅन्ट असते तर कधी टी शर्ट वगैरे असते. पण आता दिवाळी आली तर त्यांचा किती मस्त असे कपडे घातले त्यांना. आणि हे असं रोज चेंज होत राहतं तर मला खूपच आवडतं. आणि मी रोज थांबून त्यांना बघत असते. आणि पुढे पुढे गेलं तर सगळे कोट वगैरे इथे म्हणजे चांगले चांगले कोट वगैरे, शेरवानी आणि लग्नाचे वगैरे कपडे इकडे भेटतात. तर आज दिवाळी असल्यामुळे गर्दी खूप आहे. आणि हे इथे तोरण वगैरे भेटतात. दिवाळीचे सगळे तोरण आहेत. आणि हे इकडे कुर्तीज आहेत. आणि आतमध्ये सुद्धा खूप मोठं मार्केट आहे इकडे गेलात की. पण आतमध्ये आता मला जायला सुद्धा जागा नाही आहे, एवढी गर्दी आहे. तर मी लांबूनच तुम्हाला दाखवते की इकडे कुर्तीज वगैरे लागल्यात. ह्यासुद्धा कुर्तीज 200-250 पासून स्टार्ट आहेत. आणि त्या तुम्हाला रोडवरती घेतल्या तर तुम्हाला 250 पासून स्टार्ट आहेत. तर हे गर्दी बघतायच तुम्ही कशी आहे. तर हे आहेत 250 पासून स्टार्ट. खूप सुंदर अशा कुर्ती आहेत ह्या सगळ्या वरती पूर्ण लावल्यात. आणि हे बाहेर रोडवरती आहे. रोडवरती शॉप आहेत हे. तर मला सुद्धा थोडी शॉपिंग करायची आहे आणि तुम्हाला दाखवायचं असल्यामुळे मी कॅमेरा घेऊन शॉपिंग करू शकत नाही. तर आता इथे पुढे गेलात तर तुम्हाला शूज वगैरे दिसतील. आणि हे बाहेर गोल्ड आहे. तर गोल्डचं सुद्धा सगळे घेऊन बसले पूर्ण गोल्ड सगळे. तर इथे सुद्धा हे 100 रुपीजमध्ये तुम्हाला हे गोल्डचे चेन, मंगळसूत्र वगैरे भेटतील. बँगल्स वगैरे पण आहेत. आणि हे आहे इथे ज्वेलरी आहे. ही पण खूप सुंदर अशी आहे. तर ही हा नेकलेस सुद्धा 100 रुपीजमध्ये आहे. हा मी शॉप करणार आहे. मला खूपच आवडलाय. आणि पण मी थोड्या वेळाने कारण हे मी विचारते आता त्यांना की किती रुपीजमध्ये आहे. तर मला 100 रुपीजमध्ये सांगितलंय. तर हा नेकलेस 100 रुपीजमध्ये भेटतोय. आणि बाकी सुद्धा ज्वेलरी आहे त्यांच्याकडे खूप सारी. तर मंगळसूत्र वगैरे पण दिसतंय समोर. खूप छान छान आहे. ट्रॅफिक खूप जाम आहे. आणि आता पुढे बघूया काय आहे. तर हा इथे पर्स आहेत. पर्स सुद्धा खूप छान दिले आहेत. आणि त्यांचे रेट सुद्धा रिझनेबल आहेत. 200 पासून स्टार्ट आहेत. तर मला एक पर्स सुद्धा घ्यायचे. ती मी नंतर शॉप करते. तर दिवाळी चालू झाली आहे. आणि दिवाळीचे दिवे लागले आहेत. दिवाळीचे सगळं शुभ लाभ वगैरे ते सगळं घेऊन लोक बाहेरच बसले आहेत. तर हे मातीचे दिवे आहेत. मातीचे खूप छान छान दिवे घेऊन बाहेर बसलेत लोक. तर पुढे बघूया आता काय आहे. तर हे दिवे आहेत इकडे. आणि आता पुढे बघूया काय दिसतंय आपल्याला. तर पुढे चप्पलचं दुकान आहे. आणि हे चप्पल तुम्हाला 200 रुपीजमध्ये भेटतील. खूप मस्त मस्त अशा व्हरायटीज दिल्या तिकडे. चप्पल शूज आहेत. चप्पल आहेत. आणि मस्त मस्त बूट वगैरे आहेत. तर आता हे पण बाहेरच दिवे घेऊन बसलेत. तर मी ऑनलाईन शॉपिंग केली आहे दिव्यांची. पण ह्या लोकांकडून पण मी दिवे आणि रांगोळी घेणार आहे. कारण जर हे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोडवरती बसतात तर त्यांचीसुद्धा दिवाळी चांगली व्हावी म्हणून सगळ्यांनी ह्यांच्याकडून दिवे घ्यायला पाहिजे. आणि मी ते रांगोळी आणि मी दिवे मातीचे घेणार आहे. आणि इकडे पण दिवेच घेऊन बसलेत. कारण खूप सारे असे दिवे घेऊन बसलेली लोक आहेत. आणि पुढे कंदील वगैरे आहेत. कंदील आणि समोर चप्पलचे दुकानं दिसत आहेत. कुर्तीजचे दुकानं दिसत आहेत. बरोबर मला शूट करता येत नाही आहे कारण गर्दी भरपूरच आहे. आणि इकडे चोरी म्हणजे मोबाईल चोरी या पर्स चोरी होण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे.
खूप गर्दी असल्यामुळे कधी कोण मोबाईल आणि कोण घेऊन जाईल, तर तुम्ही शॉप करताना तुमच्या सामानाची काळजी नक्की घ्या. तर हे फटाके सुद्धा घेऊन बाहेर बसले आहेत, पण फटाका मी नाही घेणार आहे कारण ट्रेनमधून अलाव नाही आहे फटाके घेणं, तर मी फटाके नाही घेणार आहे. तर इथे समोर आहेत कंदीलची दुकानं. तर मला आता उशीर झाला आहे, मी आता निघते कामाला जायला. तर आता मी पोहोचली आहे माझ्या कामाच्या इकडे. तर ही माझ्या कामाची बिल्डिंग, ही जी समोर दिसते ती कामाची माझ्या बिल्डिंग आहे. आणि मी तिथे काय काम करते, कसं आतमध्ये जाण्याची एंट्री वगैरे काय आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या दाखवेन. कारण हा दिवाळीचा व्लॉग आहे, खूपच मोठा झाला आहे आणि मी थोडी बहुत शॉपिंग केले, तर ती शॉपिंग मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. आणि माझं म्हणजे जे पण मी काय काय काम करते ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर नेक्स्ट व्हिडिओ माझा तुम्ही नक्की बघा. तर काल मी दिवाळी पर्स घेतली, मला ती खूप आवडली, कलरसुद्धा खूप छान आहे आणि ही मला 200 रुपीजमध्ये भेटली. तर आतमध्ये 3 कप्पे आहेत, 1, 2 आणि 3. तर खूप छान पर्स भेटली मला 200 रुपीजमध्ये. आणि हे आहे त्याचा हँडल, हँडलसुद्धा खूप छान आहे. तर मला पर्स तर खूप आवडली. आणि हा आहे नेकलेस, काल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला, हा मला 100 रुपीजमध्ये भेटला. खूपच छान छान आहे हा नेकलेस, तर पूर्ण डायमंड आहे. आणि हे आहे त्याला रिंग दिला, 2 कानातले पण दिले, मस्त भेटला मला 100 रुपीजमध्ये. तर आणि मी टी शर्टसुद्धा घेतलं, तर हे आहे माझं टी शर्ट, हे सुद्धा मला 150 रुपीजमध्ये भेटलंय. तर हे 150 रुपीजला माझं टी शर्ट, कलर सुद्धा खूप छान आहे. आणि हे ट्रॅक पॅन्ट भेटली मला, हे सुद्धा कपडा खूप जाड आहे आणि ही भेटली आहे मला 200 रुपीजला. तर दिवाळी पण आलेली आहे, तर हे तोरण घेतलंय मी. आणि बाहेर दिवे घेतले थे, तर बाहेर रोडवरती ते लोक पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसलेले असतात. तर असे मातीचे दिवे घेतले, तर त्यांचीसुद्धा दिवाळी खूप चांगली होईल, तर मी हे दिवे घेतले. आणि सो रांगोळ्यासुद्धा घेतल्या. आणि हे आहेत, आणि ह्या रांगोळ्या आहेत, रांगोळ्या पण घेतल्या मी, त्यांच्याकडूनच घेतल्या. आणि तसं तर मी ऑनलाईन दिवेसुद्धा मागवले, तर हे माझे ऑनलाईन दिवे आहेत. तर हे 3D मध्ये दिवे आले आणि हे सुद्धा मला खूप स्वस्त मध्ये भेटले. तर याच्यामध्ये अजून स्प्रिंग आहेत आणि त्याला वात आहे, हे वात सुद्धा आले त्याच्यामध्ये. तर मी हे दिवाळीच्या दिवशी लावणार, तर तुम्हाला मी नक्की दाखवणार दिवाळीचा व्हिडिओ सुद्धा. तर हे 3D मध्ये आहे, तर तुम्हाला मी कसे लावायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आत्ता हा माझा व्हिडिओ इथे संपला. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी काय व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा. आत्तासाठी काय.